नमस्कार, जय महाराष्ट्र। शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने आज या ठिकाणी आंबाबाईला साकडं घालण्यासाठी आज आम्ही आलो आहोत। या आमच्याबरोबर बरे झालेले रुग्णही आज या ठिकाणी आलेले आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीने ज्यांनी 2-2.5 वर्षात खूप चांगला कारभार करून दाखवला, त्यामुळे आज महाराष्ट्रात आपण बघितलं तर घवघवी यश मिळालेलं आहे। हेच पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजे यासाठी आज आम्ही आंबाबाईला साकडं घालण्यासाठी आलेलो आहोत। या ठिकाणी आज कोल्हापूरमध्ये पाहतोय की एक चांगला विकास होत आहे, अजूनही ताकदीनं विकास झाला पाहिजे यासाठी कोल्हापूरसाठी मंत्रीपद मिळावं यासाठी राजेश क्षीरसागर हे पुन्हा म्हणजे आपल्या ठिकाणी मंत्री झाले पाहिजे, हेही आम्ही साकडं घालण्यासाठी आंबाबाई चरणी आलेलो आहोत। या ठिकाणी आपण बरे झालेले सगळे रुग्ण बघतोय की ह्या ठिकाणी दुवा आहे आणि बरीच लहान मुलंही आहेत। यांची पालकांची पण सर्वांची मागणी आहे की असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला सातत्यानं मिळणार नाही, तर गेल्या 2-2.5 वर्षात जे तिथे काम करून दाखवलेलं आहे तर पुढच्या अजून 2-2.5 वर्षे मिळाले पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे की आधी ज्या काही कमिटमेंट दिले असतील महाराष्ट्रासाठी त्याही या ठिकाणी पूर्ण होणं गरजेचं आहे। की वैद्यकीय क्षेत्रात पण मुख्यमंत्री साहेबांनी खूप मोठं काम करून दाखवलेलं आहे, पुढचे 2-2.5 वर्षे अजून जर मिळालीत तर महाराष्ट्र अधिक प्रगतीपथावर जाईल यासाठी आंबाबाई चरणी साकडं घालण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि कोल्हापूरचे राजेश क्षीरसागर साहेब पालकमंत्री आणि मंत्री झाले पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।